नमस्कार, स्वागत आहे तुमचं शिवनंदाज किचनमध्ये। सध्या पावसाळी वातावरण आहे, अशा पावसाळी वातावरणात काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं आणि उपवासाचे आता दिवसही आहेत। आता आषाढी एकादशी येणार आहे, या आषाढी एकादशीसाठी आपण साबुदाणा वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। अगदी झटपट होणारे हे साबुदाणा वडे आपण आज बनवणार आहोत। यासाठी मी साबुदाणा भिजून घेतलेला आहे, जाडसर शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं आहे आणि इथे मी कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे। आपण पाहिलेलं आहे की आपण उकडून बटाटा घालतो, पण आज मी इथे कच्चा बटाटा घालणार आहे। आता आधी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला, तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर चवीपुरतं लाल तिखट आणि चवीपुरतं सेंदे मीठ हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। साबुदाणा असा सुटसुटीत मोकळा मोकळा भिजलेला आहे। यानंतर आपण इथे दोन बटाट्याचा किस टाकून घेणार आहोत। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या इथे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरचीचा ठेचा आणि तुमच्या इथे जिरे वापरत असतील तर तुम्ही जिरेही टाकू शकता। आमच्या इथे जिरे चालत नाहीत, त्यामुळे मी जिरे टाकलेले नाहीत। आपल्या या मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे, म्हणजेच आपलं हे व्यवस्थित मिश्रण झालेलं आहे। आता आपण हाताला पाणी लावून या मिश्रणाचे वडे तयार करून घेणार आहोत। पाण्यामुळे आपल्या हाताला हा वडा चिकटणार नाही आणि तो सहज सुटेल। हा वडा मी जाड न ठेवता अगदी पातळ असा तयार केला आहे। पातळ केल्यामुळे हे वडे कडक कुरकुरीत होतात, जाड ठेवले तर ते आतमध्ये मऊस राहतात, त्यामुळे आपल्याला हे वडे पातळच थापून घ्यायचे आहेत। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आपण वडे सोडून घेणार आहोत। आपलं तेल हे थोडंसं कडकडीतच हवं, ज्यामुळे आपले वडे हे कुरकुरीत होतील। कोमट तेलामध्ये वडे टाकायचे नाही, थोडंसं जास्त गरमच तेल होऊ द्यायचं। तुम्ही बघू शकता हे वडे किती सहजपणे सुटलेले आहेत। आता हे वडे दोन्ही बाजूंनी आपण छान कुरकुरीत तळून घेतलेले आहेत, यांना रंगही किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता। असे हे सोपे झटपट होणारे वडे तुम्ही या आषाढी एकादशीला नक्की करून बघा, हे छान कुरकुरीत असे तयार होतात। कच्चा बटाटा टाकून हे वडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।